शरदभाऊ, तुम्ही हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ इथल्या आखाडा, म्हणजे तुम्ही आखाडा जे म्हणालात, तुमच्या बालपणातलं जे बाळकडू तुम्हाला मिळालं नाही त्याबद्दल तुम्ही सांगत होता, तर त्याबद्दल पुन्हा सविस्तरपणे सांगा. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणजे आखाडा किंवा व्यायामशाळा ही 1914 मध्ये स्थापन झाली. 100 वर्ष पूर्ण होऊन गेले त्या आखाड्याला. आणि त्यावेळेला दोन बंधू होते, अंबादास पंत वैद्य आणि अनंतराव वैद्य. या दोघांनी मिळून व्यायामशाळेचा घाट घातला आणि ही आपली व्यायामशाळा झाली पाहिजे. फक्त एक कुस्तीचा खड्डा असलेलं आणि नुसतं वैराण पटांगण असलेली व्यायामशाळा आज केवढं मोठं स्वरूप घेतलेलं आहे, इंटरनॅशनल स्वरूप घेतलेलं आहे, हे पाहिल्यावर मन अभिमानाने भरून जातं. आणि त्याला देवीचा आशीर्वादच आहे ना, अतिशय. देवीच्या समोरच आणि देवीच्या समोर त्या हनुमानांच्या प्रांगणामध्ये भारत मातेचा हातात तलवार असलेला पुतळा आहे, पांढरा शुभ्र. ती आमची प्रेरणा शक्ती होती स्वातंत्र्यपूर्व काळातली. स्वातंत्र्यपूर्व काळातली अगदी. आणि आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले लोक, म्हणजे आम्हाला भारताचं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आम्ही फक्त 9 वर्षाचे होतो. आणि ह्या 9 वर्षाच्या याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 4थ्या 5व्या वर्षातच व्यायामशाळेमध्ये पाठवून जायचे, चला रे पोट्ट्यांनो म्हणून करून सर्व लोक घेऊन जायचे आम्हाला तिथे. दत्तोपंत जोशी, बाकीचे आणखी 2-3 पैलवान, हे वकिलाचा पोट्ट्या चल असं म्हणून अगदी आम्हाला खरे व्यायामशाळेत घेऊन जायचे. आणि व्यायामशाळेमध्ये आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. लाठी काठी फिरवायला मिळाली, बोताटी फिरवायला मिळाली, तलवारीचे वार करायचे. आता नंतर वॉरफेअर बदलली, ती गोष्ट वेगळी. पण कोणी आपल्यावर धावून आला तर आपल्या हाती तलवार आहे एवढं एक समाधान वगैरे तरी राहील तुम्हाला वगैरे असे चमकीने सांगायचे आम्हाला. पण त्या व्यायामशाळेमध्ये एकत्रित राहणं आणि सांघिक जीवन कसं असलं पाहिजे, एकमेकाला समजून घेणं कशाचं असलं पाहिजे, हे सुद्धा व्यायामशाळेने आम्हाला शिकवलेलं आहे. ह्या व्यायामशाळेच्या ट्रिप्स निघायच्या, गावोगावी जायचे. व्यायामशाळेचा एक सुंदर बँड होता मोठा, आणि त्या बँडच्या पथकामध्ये भाग मिळाला, बिगुल वाजवायला मिळाला, बँड बासरी वाजवायला मिळाली, म्हणजे तो बहुमान समजायचे त्यावेळेला. आणि आम्हाला त्या सांघिक याच्यामध्ये एकूण क्रीडा विभागाशी संबंध असल्यामुळे आम्हाला आमचं शरीर सौष्ठव व्यवस्थित ठेवता आलं. त्यावेळेला पौष्टिक आधार म्हणजे दात फटकार असायचे, फक्त पौष्टिक आहार असायचा. मोठमोठ्या चिंचांची झाडं होती, अजूनही आहेत चिंचेची झाडं, अजूनही आहेत. ते रू वगैरे हे सारे तिकडे खायची. मागे पन्नालालचा बगीचा होता आणि त्या पन्नालालच्या बगीचाच्या तिथे त्या काठावर आमच्या बैठकी व्हायच्या शनिवार. ती दादा अंबादास पंत वैद्य येऊन रे पोट्ट्यांनो जसं आपल्याला खरं हे शिकायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं म्हणून मोठे मोठे संकल्प असायचे दादांचे. आणि त्या दादांनी आम्हाला खूप गोष्टीचं मार्गदर्शन दिलं. तर एक भाग आपला शरीराचा शरीराचं साधन ठरवण्याचा एक भाग म्हणजे हनुमान व्यायामशाळा ही एक आहे. या याच्यामधून आम्ही मोठ्या मोठ्या ट्रीपला जायचे, अत्यंत नॉमिनल 5 रुपये 10 रुपये अशी वर्गणी देऊन आम्ही हैदराबाद सारख्या ठिकाणी, अलाहाबाद सारख्या ठिकाणी जाऊन आलो. मोठे सारे थर्ड क्लास मध्ये भरून द्यायचे आणि त्या साऱ्यांना कुठेतरी जेव घालायचं. बरोबर. कुठेतरी गावामधून रूट मार्च निघायची, त्या गावातल्या मोठ्या मैदानावर आमचे सारे खेळ व्हायचे. जळते चक्र, जळत्या बनेटी, लाठी काठी, मारामाऱ्या, या साऱ्या गोष्टींचं प्रात्यक्षिक तिथे दाखवल्या जायचं. हे आम्हाला व्यायामशाळेने शिकवलं. बरं, या व्यायामशाळेमध्ये तुम्ही एकटे जात नसाल, भाऊ, तुमचे भाऊ वगैरे सगळे हो, मित्रमंडळ वगैरे? आमचं सारं मंडळ व्यायामशाळेवरच पोहोचल्या गेलेलं आहे. आणि व्यायामशाळेमध्ये सर्व हे झाल्यानंतर कच्चे ओलेले चणे फक्त मिळायचे. अगदी बरोबर. आणि दर मे महिन्यात, दर वर्षाच्या मे महिन्यात त्या ठिकाणी एक वर्ग भरायचे, शारीरिक शिक्षण वर्ग. बरोबर. आणि ह्या वर्गातला जो विशारद होईल त्याला ड्रिल मास्टर किंवा पीटी टीचर म्हणून नोकऱ्या मिळायच्या. त्यामुळे राजस्थान, बिहार पासून, मध्य प्रदेशापासून, मुंबईपासून हे सारे लोक त्या व्यायामशाळेमध्ये यायचे. अच्छा, म्हणजे तेव्हापासूनच राज्याचे मुलं सुद्धा यायचे. तेव्हापासून ते विशारदचं मुख्य पत्र असायचं. आणि त्यात मग शिक्षक कोण असायचे,
तुला योगासन शिकवता येतात, तू योगासन शिको, तू स्वीडिश ड्रिल शिको, तू लाठीकाठी शिको, हे आम्ही लहान तिथून शिकून घेतल्यानंतर पुन्हा ते शिक्षक हो आम्ही शिक्षक झालो तिथल्या म्हणजे ते पुष्कळदा असे लांब शेंडी ठेवणारे इकडचे तिकडचे शर्माजी कोणी महाजन कोणी कोणी लोक यायचे आणि हमारे बच्चे गुरुजन वगैरे म्हणायचे आम्हाला, आम्हाला खूप बरं वाटायचं. पण ते एक महिना आम्ही असं हवेत तरंगत असायचो की आमचे क्लास त्या क्लाससाठी इतक्या आदरांनी आम्हाला वागवतात, सारे विद्यार्थी मोठे मोठे लोक आमचे ऐकतात वगैरे. आपण गुरुजी झालो असतो तेव्हाच आनंद, तेव्हा आनंद वाटायचा, तो एक आनंद वेगळा होता नक्की. आणि व्यायामशाळेच्या ह्याच्यामध्ये प्रभाकरांचा आदर्श होता. आता जे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आहेत तो खूप व्यायाम करायचा, वेगळे वेगळे वेताचा मलखांब, साधा मलखांब, डबल बार, हॉर्स कोणतं ते हॉर्स हॉली हॉर्स वगैरे काय म्हणायचं, या साऱ्या गोष्टींपणे प्रभाकरला जे येतं ते आपल्याला आलं पाहिजे, प्रभाकरला जे येतं ते आपल्याला आलं पाहिजे म्हणून आम्ही सारे खूप मोठे हे असायचे. तर त्या याच्यामध्ये एक नाना दलाल नावाचा होता, होता तो असा तो पर्सनॅलिटी खूप मोठी नव्हती पण कुस्तीगीर होता. अच्छा. तर म्हणे अरे तू शरद खड्ड्यात उतर म्हणे, अच्छा अंगावर लाल माती घेतल्याशिवाय आखाडा होत नाही, तर तू खाली उतर आणि दोन हात करत कुस्ती शिकवतो म्हणे तुला. मी म्हटलं ठीक आहे. तर कुस्ती शिकायला घेतलो तर पहिल्यांदा आमची भीती चेपावी म्हणून त्या नाना दलालनी मला पहिल्यांदा असा एक धोबी पछाड मारला. त्यानंतर मी धोब्याकडे गेलो नाही, पुन्हा पछाडल्याही गेलो नाही, म्हणजे पुन्हा मातीत नाही उतरलो, पुन्हा मातीत उतरलो नाही. जे पाण्यात राहून पाण्याचा स्पर्श नाही तसा माती भोवती भोवती चक्कर मारायचो, एनकरेज करायचो, पण कुस्तीच्या वाट्याला गेलो नाही. परंतु व्यायाम शाळेतल्या बऱ्याचशा सांस्कृतिक गोष्टी ज्या असायच्या त्या गोष्टी मी सांभाळायचो. अच्छा. लहान होतो, आठवी नववी दहावी पर्यंत तिथे लायब्ररी होती, त्या लायब्ररीमध्ये सारे व्यायाम विषयक पुस्तकं असायची, आणखीन काही काही गोष्टी असायच्या. तर ह्या साऱ्या गोष्टींचं म्हणतो मला क्लरिकल काम द्या. बरं, हे तुमची हनुमान व्यायाम शाळेमध्ये जे व्यायाम किंवा इतर योगासन वगैरे सगळं हा तुमचा शारीरिक व्यायाम हो, बौद्धिक व्यायाम जो सुरू झाला हो, म्हणजे बालपणापासून बालक मंदिर म्हणा किंवा प्राथमिक शाळा हो, हे कुठं सुरू झालं ते सांगतो. हो, त्याकडे हा हनुमान व्यायाम शाळेने आम्हाला बलाची उपासना कशी करायची हे शिकवलं. मला माहित असेल आज राजगुरु हॉस्टेल आहे तिथे. अच्छा. हे तीन जे आपले होते भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि सुखदेव, त्यापैकी राजगुरु तिथे राहून गेलेत. हो हो. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्या हॉस्टेलमध्ये तिथे राहिलेत. अच्छा अच्छा अच्छा. ह्याची स्मृती म्हणून आज वन याच्यामध्ये एचयुएम मध्ये राजगुरु हॉस्टेल आहे, वस्तीगृह आहे, त्याचा पुतळा आहे तिथे. ही सारी गोष्ट अभिमानाची वाटते. नक्की. कोणी कुठेही उल्लेख झाला की एचयुएम वगैरे आम्ही सांगतो की आम्ही लहानपणीच आमचं एचयुएमच्या जिंजेच्या झाडाखाली गेलं, तिथे साऱ्या गोष्टी शिकण्यामध्ये गेलं, झाडावर कसं चढायचं, उड्या कशा मारायच्या वगैरे. आज हनुमान व्यायामशाळेचं इंटरनॅशनल स्तरावर मोठा स्विमिंग पूल आहे, मोठे मोठे बॅडमिंटन कोर्ट्स आहेत, टेनिस कोर्ट्स आहेत, साऱ्या गोष्टी विदेशी आणि देशी सर्व खेळ त्या ठिकाणी खेळून व्यायामशाळेने अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत. फार मोठा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. मला सांगायला मला आनंद वाटेल, आमच्या जन्मापूर्वी म्हणजे 1936 साली बर्लिनला ऑलिम्पिक झाली होती, आणि या बर्लिनच्या ऑलिम्पिकमध्ये तिथून हनुमान व्यायाम शाळेची टीम गेली होती. अच्छा. त्या हनुमान व्यायाम शाळेच्या टीम मध्ये एक डॉक्टर कोपर्डेकर म्हणून होते. अच्छा. ज्यांचा पुतळा आजही हनुमान व्यायाम शाळेमध्ये लागलेला आहे, आणि त्यांनी आपल्यासाठी गोल्ड मेडल्स मिळवून आणलेले आहेत. अरे बापरे. ती हनुमान व्यायामशाळेची पुण्याही एवढी मोठी आहे. नाही नाही, खरंच आहे. आज हनुमान व्यायामशाळेमध्ये अनेक शिक्षण संस्था चालू आहेत, आयुर्वेद कॉलेज चालू आहे, प्रिंटिंग प्रेस आहे. अच्छा. आणि होमिओपॅथी कॉलेज आहे, योगासनाचं कॉलेज आहे. सर्व एवढा व्याप सारा वाढवायला प्रभाकरांची मेहनत कमायची, आणि त्याचं रिकग्निशन राईटली
त्यांना शासनाने दिलेला आहे पद्मश्री देऊन. आजही प्रभाकरांना अमरावती शहर मानते, हो नक्की ज्येष्ठ म्हणून खूप मानते त्यांना. आणि ह्या हनुमान व्यायामशाळेचा मी एक भाग होतो याच मला मात्र अभिमान वाटतो.